हॅलो एवरीवन, वेलकम टू उर्वरिया अगेन. फ्रेंड्स, आजच्या या सेशन मध्ये आपण तुमच्या 18 चॅप्टर ला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे इकोसिस्टम्स. नाउ व्हाट इज मीन बाय इकोसिस्टम? तर बघा, इको इको म्हणजे काय थोडक्या मध्ये? तर पर्यावरण. आणि सिस्टम्स म्हणजे संस्था. तर आपल्या पर्यावरणामध्ये असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या सजीव संस्था आहेत, त्यांनाच आपण इकोसिस्टम या नावाने ओळखतो. आपल्या आजूबाजूला बघा, थोडस तुम्हाला खूप सारे खूप वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतील. मग प्रत्येकाचं राहण्याचं जे काही हॅबिटॅट आहे ते वेगळं असतं, त्यांचं अन्न वेगळं असतं, त्यांच्या हॅबिट्स वेगळ्या असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझम हा वेगवेगळा असतो. मग ही जी काही इकोसिस्टीम आहे, याच्याबद्दलच आपण या पाठामध्ये अगदी थोडक्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या सेशनला. तर सुरुवातीला स्क्रीन वरती बघा, तुम्हाला पार्ट 1 असं लिहिलेलं दिसत असेल. तर हा आपला या चॅप्टरचा पहिला भाग आहे. आपण या चॅप्टरचे 2 भाग केले. त्यामागचं कारण असं की खूप सारे इकोसिस्टिम्स आपण पाहणार आहोत, आणि त्यामध्ये मग त्यामधलं एखाद्या इकोसिस्टिम मधला पहिला भाग कोणता, शेवटचा भाग कोणता हे लक्षात येत नाही. आणि तोच गोंधळ कमी करण्यासाठी आपण या चॅप्टरचे 2 पार्ट केले. तो दिसतो जावा फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट. नाव लेट्स स्टार्ट. तर सुरुवातीलाच कॅन यू रिकॉल या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न देण्यात आलेले आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न, विच फॅक्टर्स डू यू फाउंड इन युअर सराउंडिंग? तुमच्या आजूबाजूला कोणते कोणते घटक आढळतात? तर आपल्या आजूबाजूला खूप सारे लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. आता लिव्हिंग फॅक्टर्स मध्ये काय काय येतात? तर प्लांट्स असतील, अदर ऑर्गॅनिझम्स असतील, इन्सेक्ट्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, हे सुद्धा येतात. मग नॉन लिव्हिंग मध्ये काय येतं? तर नॉन लिव्हिंग मध्ये आपल्या आजूबाजूचं टेम्परेचर आहे, आपली एअर आहे, किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या सर्व नॉन लिव्हिंग आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, आर दीज फॅक्टर्स डायरेक्टली ओर इनडायरेक्टली रिलेटेड टू यू? आता हे जे काही घटक आहेत ते प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे तुमच्याशी जोडले गेलेले आहेत का हो? तर अर्थातच ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, आता उदाहरणामध्ये बघा, हवा किंवा मग आपण टेम्परेचरचं उदाहरण घेऊया. टेम्परेचर इज द नॉन लिव्हिंग फॅक्टर अराउंड अस. आपल्या भोवताली असणारा तो एक अजैविक घटक आहे, बट टेम्परेचर मध्ये थोडाफार बदल झाला तर मग आपले त्याचे आपल्या बॉडीवरती त्याचे परिणाम जाणवायला सुरुवात होते. सो फ्रॉम दॅट वी कॅन कन्क्लूड दॅट देअर इज अ रिलेशन बिटवीन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. इज इट क्लिअर ना? त्यानंतर तुम्हाला क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण करा या संदर्भामध्ये एक छोटीशी लिस्ट दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला काय क्लासिफाय करायचंय बघूया. क्लासिफाय द फॉलोइंग इन टू लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. तुम्हाला खालील घटकांचं जैविक आणि अजैविक घटकांमध्ये वर्गीकरण करायचं आहे. तर डू यू नो दॅट व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग फॅक्टर्स अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स? ऑफकोर्स यू नो दॅट. आपण आत्ताच त्यांच्यामधला जो नेमका फरक आहे तो जाणून घेतला होता. आता जे लिव्हिंग थिंग्स असतील ते सगळे कशामध्ये इन्क्लूड केले जातील? तर लिव्हिंग फॅक्टर्स मध्ये. आणि जे नॉन लिव्हिंग आहे ते सर्व नॉन लिव्हिंग फॅक्टर्स मध्ये इन्क्लूड केले जाते. फर्स्टली बघा, आता सनफ्लावर, एलिफंट, लोटस, अल्गी, ग्रास, अंट, कॅट, फर्न आणि लॉयन हे काय आहेत? तर हे सर्व लिव्हिंग थिंग्स आहेत. आता जे काही ग्रीन इंकने आपण अंडरलाईन केलेले ऑर्गॅनिझम्स आहेत, तर ते सर्व किंवा फॅक्टर्स आहेत, तर ते सर्व काय आहेत? तर दीज आर ऑल लिव्हिंग फॅक्टर्स. आता आपण थोडस चेंज करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा, रिमेनिंग जे काही वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, फॉर एक्झाम्पल सनलाईट असेल किंवा स्टोन असेल, वॉटर असेल, सॉइल आहे, एअर आहे, तर हे पर्पल इंकनी मी सर्कल केलेले जे काही फॅक्टर्स आहेत, सो दीज आर ऑल नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. हे सर्व नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आहेत. तर आता आपण
विषयांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि आता आपण थोडंसं पुढे सरकणार आहोत. त्यानंतर बघा, वी हॅव गिव्हन द ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द इकोसिस्टीम. इकोसिस्टीम्स काय असतात बघूया. त्यामध्ये फर्स्टली द वर्ल्ड अराउंड अस इज मेड अप ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. तर आपल्या आजूबाजूला असणारं जे काही जग आहे त्याच्यामध्ये खूप सारे जैविक आणि अजैविक घटक आहेत. आपल्या आजूबाजूला बरेचसे प्राणी असतात, वातावरण आहे, तापमान आहे, हवा आहे, वेगवेगळी स्टोन्स आहेत किंवा बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेतच. मग त्यामध्ये असणारे जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांना आपण बायोटिक फॅक्टर्स म्हणतो. सो व्हॉट वी कॉल टू लिव्हिंग थिंग्स अराउंड अस वी कॉल देम बायोटिक फॅक्टर्स, व्हाईल नॉन लिव्हिंग आर कॉल अबायोटिक फॅक्टर्स. आणि त्याच पद्धतीने जे काही नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना आपण अबायोटिक फॅक्टर्स म्हणतो. लिव्हिंग म्हणजे जिवंत असणारे आणि बायो म्हणजे काय तर या ठिकाणी जैव, जिवंत असणारे. अबायो म्हणजे अजैव, म्हणजे जिवंत नसणारे. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. देर इज अ कंटिन्युअस इंटरॅक्शन बिटवीन दीज लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. ओके, सो देर विल बी अ ऑलवेज इंटरॅक्शन होतं. कशामध्ये? तर लिव्हिंग फॅक्टर्स मध्ये आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर्स मध्ये. आपण आत्ता जस्ट टेम्परेचरचं एक्झाम्पल पाहिलं होतं, त्यावरून क्लिअर झालं होतं आपल्याला की देर इज अ स्मॉल अमाऊंट ऑफ किंवा लार्ज अमाऊंट ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. नेक्स्ट, दॅट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर हॅबिटॅट एन्व्हायरमेंट आर को रिलेटेड विथ इच अदर. आता जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे हॅबिटॅट आहेत. हॅबिटॅट म्हणजे काय? तर त्यांचं निवासस्थान किंवा आपण थोडक्यात म्हणूया त्यांचं घर. ओके, तर एन्व्हायरमेंट म्हणजेच वातावरण, तर यांचा एकमेकांशी कुठेतरी सहसंबंध लागतो. द स्ट्रक्चर विच इज फॉर्म ड्यू टू दीज रेसिप्रोकल रिलेशनशिप इज कॉल्ड अन इकोसिस्टीम. मग एक अशी संरचना, अशी रचना ज्याच्यामध्ये या सहसंबंधाचा रेसिप्रोकल असतो त्यालाच आपण इकोसिस्टीम म्हणून ओळखतो. बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स फॉर्म अँड इकोसिस्टीम. बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स जे काही असतात तर त्यांचा कुठेतरी एकमेकांशी संबंध असतो, संपर्क असतो, त्यालाच आपण इकोसिस्टीम म्हणतो. त्यानंतर बघा, इथे आपल्याला कंपोनंट्स ऑफ इकोसिस्टीम या संदर्भाखाली एक वेब डायग्राम दिलेली थोडक्यात. आता इकोसिस्टीम मध्ये दोन घटक असतात, फर्स्ट अबायोटिक अँड सेकंड बायोटिक फॅक्टर्स. अबायोटिक मध्ये फिजिकल आणि केमिकल फॅक्टर्स येतात. फिजिकल मध्ये काय काय येतं बघा, एअर, वॉटर, वेब, मिनरल, सॉइल आणि सनलाईट येतं. तर केमिकलचे परत दोन प्रकार पडतात, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस अँड ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आता इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे काय बघा, तर असे पदार्थ ज्यांच्यामध्ये कार्बनचं प्रमाण नसणारे त्यांना आपण इनऑर्गॅनिक म्हणतो. तर त्यामध्ये बघा, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम आयन, पोटॅशियम, सोडियम, तर हे सर्व पदार्थ इनऑर्गॅनिक मध्ये येतील. आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स येतात. आता हे सर्व इन डिटेल झालं अबायोटिक फॅक्टर्स. आता बायोटिक फॅक्टर्स मध्ये सुद्धा वेगवेगळे टाइप्स आहेत, वेगवेगळे प्रकार येतात. तो बायोटिक फॅक्टर्स मध्ये फर्स्ट आहे, दॅट इज प्रोड्युसर, ज्याला आपण ऑटोट्रॉप्स म्हणतो. विचार, ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय? द ट्रॉपिक लेवल, असे ट्रॉपिक लेवल ज्याच्यामध्ये स्वतःच अन्न स्वतः बनवलं जातं, सिंथेसाइज केलं जातं, त्यालाच आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो. ते कोण असतात? प्रोड्युसर असतात. आणि प्रोड्युसर्स मध्ये येतात प्लांट्स, कारण ते स्वतःच अन्न स्वतः प्रिपेअर करू शकतात. सेकंड बायोटिक फॅक्टर आहेत, दॅट इज कंझ्युमर्स, दे आर हेटरोट्रॉपिक. हेटरोट्रॉपिक म्हणजे काय? तर असे ट्रॉपिक लेवल्स की ज्याच्यामधले ऑर्गॅनिझम्स हे अन्नासाठी किंवा स्वतःचं पालन पोषण करण्यासाठी इतरांवरती, मग ते अॅनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील, यांच्यावरती अवलंबून असतात. त्यांनाच आपण कंझ्युमर्स आणि डिकम्पोजेबल, त्यांनाच आपण थोडक्यामध्ये हेटरोट्रॉप्स म्हणतो. आता कंझ्युमर्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे की या प्रोड्युसर्स वरती अवलंबून असतात, ते अॅनिमल्स असतात.
त्या ॲनिमल्स मध्ये सुद्धा तीन टाईप असतात, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर अँड टर्शरी कन्झ्युमर. आता हे जे काही प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत ते हर्बीवर्स असतात. ओके, हर्बीवर्स म्हणजे काय, तर थोडक्यात या प्लांट्स वरती डिपेंडेंट असणारे. जे सेकंडरी कन्झ्युमर्स असतात ते कार्निवर्स असतात. ओके, कार्निवर्स म्हणजे काय, तर ते या प्रायमरी कन्झ्युमरला, प्रायमरी कन्झ्युमर असणारे जे काही अॅनिमल्स आहेत तर त्यांना खाऊन स्वतःची उपजीविका भागवतात. अँड लास्टली येतात टर्शरी कन्झ्युमर, आणि हे टर्शरी कन्झ्युमर या सेकंडरी कन्झ्युमर वरती डिपेंडेंट असतात फॉर देअर हंगर, त्यांच्या भुकेसाठी किंवा त्यांच्या न्यूट्रिशन साठी थोडक्यात. आता लास्ट वन, दॅट इज द कंपोजर्स. आता ठीक आहे, हे सर्व प्राणी एकमेकांवरती अवलंबून असतात हे आपल्याला कळालं, पण जेव्हा या प्राण्यांचा मृत्यू होतो मग त्या वेळेला मग त्यांची सफाई करणं, त्यांना नष्ट करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे ना. समजा आपल्या घरामध्ये खूप घाण झालेली आहे आणि ती घाण जर आपण स्वच्छ नाही केली तर त्या ठिकाणी दुर्गंधी यायला सुरुवात होते, किंवा आपल्या घरामध्ये खूप सारे जंतू निर्माण होतात आणि मग त्यातून वेगवेगळे आजार पसरायला सुरुवात होते. तसंच त्याच पद्धतीने काय होतं, तर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते डेड झाले तर त्यांच्या बॉडीमध्ये असणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत तर ते डिकम्पोज करणं खूप गरजेचं आहे, त्यांचं विघटन करणं खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. सो दॅट देर इज अ लास्ट टॉपिक लेवल, दॅट इज डिकम्पोजर्स, विच डिकम्पोजर्स द डेड अँड डिकेइंग बॉडीज. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मायक्रोब्स, फंगाय आणि इन्सेक्टचा समावेश असतो. तर ही ओव्हरऑल इकोसिस्टीमचे जे काही कॅम्पोनंट्स होते, मग त्यामध्ये अबायोटिक फॅक्टर्स असतील, बायोटिक फॅक्टर्स असतील, क्लिअर झालं, व्यवस्थित पद्धतीने समजले. आता आपण थोडंसं पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. त्यानंतर आपण आता डू यू नो या संदर्भात नवीन माहिती पाहतोय. सो यामध्ये बघा, द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस दॅट इज कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड लिपिड्स फ्रॉम डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स आर कन्व्हर्टेड इन टू इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम आयन, सोडियम अँड पोटॅशियम बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स, अँड देअरफोर मायक्रोब्स आर सेड टू बी डिकम्पोजर्स. तर आता एखादी बॉडी डेड बॉडी आहे समजा, त्या डेड बॉडी ना खूप सारे वेगवेगळे कार्बोहायड्रेट्स खाल्लेले असणार, प्रोटीन्स खाल्लेले असणार, लिपिड सुद्धा खाल्लेले असणार. मग आता यांचं डायरेक्टली डिकम्पोजिशन होणं शक्य नाहीये, किंवा तेवढे हे मॉडिफाईड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या नेचरमध्ये नाही. मग काय होतं, तर जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा डिकम्पोजर्स आहेत ते काय करतात, तर या कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि लिपिड्सचं, या ऑर्गॅनिक सबस्टन्सेसचं ते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये कन्वर्जन करतात. म्हणजे हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, कॅल्शियम आयन, सोडियम, पोटॅशियम यासारख्या वेगवेगळ्या सबस्टन्सेस मध्ये त्यांचं मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीनं कन्वर्जन केलं जातं आणि त्यानंतर ते परत आपल्या सॉइल मध्ये मिक्सअप होतात. आणि म्हणूनच जे काही मायक्रोब्स आहेत, जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांनाच आपण डिकम्पोजर्स म्हणतो. या डिकम्पोजर्स मध्ये मोस्टली वर्म असतात, मशरूम, इन्सेक्ट आणि बॅक्टेरिया असतात. आता ही डायग्राम म्हणा किंवा हा जो काही मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे तो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये देण्यात आलेला नाही, बट तुमच्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी, डिटेल इन्फॉर्मेशन साठी मी तुम्हाला सांगत आहे. ओके, आता त्यानंतर बघूया आपण, तो आता आपण इकोसिस्टीमचं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं असतं हे पाहणार आहोत. म्हणजे आपण फार पूर्वीपासून म्हणतोय की इकोसिस्टीमला एक स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे कन्झ्युमर लेवल्स असतात, ट्रॉपिक्स लेवल्स असतात. मग ते नेमकं काय असतं हो जाणून घेऊया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड डिफरंट टाइप्स ऑफ अबायोटिक फॅक्टर्स अँड दे हॅव डिफरंट कॅपॅसिटीज टू अडॅप्ट विथ दोज अबायोटिक फॅक्टर्स. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांना वेगवेगळ्या अबायोटिक फॅक्टर्सची आणि त्याचबरोबर त्या अबायोटिक फॅक्टरला स्वतःशी जुळवून घेण्याची क्षमता अडॉप्ट करण्याची गरज आहे. सम मायक्रोब्स नीड ऑक्सिजन व्हाईल अदर्स डोंट. आता आपल्याकडे जे काही मायक्रोब्स आहेत, मायक्रोब्स म्हणजे थोडक्यात सूक्ष्मजीव जे की आपल्याला उघड्या डोळ्यांनी सहज दिसत नाही, त्यांना पाहण्यासाठी आपल्याला स्पेशल अशा एका यंत्राची गरज पडते ज्याला आपण मायक्रोस्कोप म्हणतो. तर बघा, हे जे काही मायक्रोब्स आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर असे सूक्ष्मजीव ज्यांना ऑक्सिजनची गरज पडते ते वेगळे असणार आहेत, असे सूक्ष्मजीव ज्यांना ऑक्सिजनची गरज पडत नाही ते वेगळे असणार आहेत. त्यानंतर बघा,
Some plants need more sunlight while others grow well in shade. काही प्लांट्स ला त्यांची वाढ करण्यासाठी फोटोसिंथेसिस करण्यासाठी खूप प्रचंड प्रमाणामध्ये प्रखर असा सूर्यप्रकाश लागतो. बट देर आर ऑल्सो द प्लांट्स हू कॅन नॉट, किंवा असे काही आपल्याकडे प्लांट्स आहेत जे की सावलीमध्ये सुद्धा त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने घडवून आणतात. एवढंच काय, ते त्या ठिकाणी सावलीमध्ये राहून सुद्धा स्वतःच फूड स्वतः सिंथेसाइज सुद्धा करतात. सो देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन दीज प्लांट्स. ईच अँड एव्हरी अबायोटिक फॅक्टर, एअर, वॉटर, सॉइल, सनलाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी अफेक्ट्स द बायोटिक फॅक्टर्स इन द इकोसिस्टम. आता जे काही अबायोटिक फॅक्टर्स आहेत ते नॉन लिव्हिंग असेल शेवटी, पण तरी सुद्धा बघा त्यांचा प्रत्यक्षपणे परिणाम बायोटिक फॅक्टर्स वरती होत असतो. बायोटिक फॅक्टर्स इन अन इकोसिस्टम डिसाइड विच बायोटिक फॅक्टर्स विल सर्वाइव इन इट अँड वॉट विल बी देअर नंबर. तर जे काही अबायोटिक फॅक्टर्स असतात ज्याच्यामध्ये हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता यांचा समावेश होतो, मग हेच फॅक्टर्स ठरवतात की या इकोसिस्टम मध्ये नेमकं कोण राहील, किती प्रमाणामध्ये राहील, त्यांची संख्या किती राहील, या सर्व गोष्टी या अबायोटिक फॅक्टर्स वरती अवलंबून असतात. द प्रपोर्शन ऑफ अबायोटिक फॅक्टर्स इन अन इकोसिस्टम इज ऑलवेज चेंजिंग एज बायोटिक फॅक्टर्स यूज ऑर एक्सक्रीट अबायोटिक फॅक्टर्स. तर अबायोटिक फॅक्टर्सचं जे काही इकोसिस्टम मधलं प्रमाण आहे तर ते सातत्यानं बदलत असतं, कारण आपण त्या ठिकाणी खूप सारे वेगवेगळे बायोटिक फॅक्टर्स अबायोटिक फॅक्टर्सचा वापर करतो. आता मला वाटतं वॉटरचा वापर आपण खूप जास्त प्रमाणात करतो, अति वापर करतो, मग आपण एक्सक्रीट करतो बायोटिक फॅक्टर्स ला, त्यामुळे सुद्धा त्याचे वाईट परिणाम होतात. एव्हरी बायोटिक फॅक्टर अफेक्ट्स अबायोटिक फॅक्टर्स एज वेल एज अदर बायोटिक फॅक्टर्स अराउंड इट. प्रत्येक बायोटिक फॅक्टरचा अबायोटिक फॅक्टर वरती परिणाम होतो आणि त्याप्रमाणेच त्याच्या आजूबाजूला असणारे जे काही बायोटिक फॅक्टर असतात त्यांच्यावरती सुद्धा. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अन इकोसिस्टम प्लेज अ पर्टिक्युलर रोल व्हाइल लिव्हिंग मूव्हिंग इन दॅट इकोसिस्टम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्या इकोसिस्टम मध्ये फिरत असताना, त्याच्या इकोसिस्टम मध्ये राहत असताना विशिष्ट अशी भूमिका बजावत असतो. The position of any living organism in context to other living organism, the role it is playing is called niche. The living organism ची ecosystem मधली जी काही position आहे किंवा जी काही role आहे जो की तो बजावतोय त्याला आपण niche म्हणतो. उदाहरणामध्ये बघा, अ सनफ्लावर प्लांट इन अ गार्डन इव्हॉल्व्स ऑक्सिजन इन द एअर अँड प्रोव्हाइड्स फूड अँड शेल्टर फॉर इन्सेक्ट्स लाईक अंट्स, हनी बीज एक्सेट्रा. आता एक सूर्यफूल आलेला आहे कुठे, गार्डन मध्ये, तर तो सूर्यफूल त्या ठिकाणी आपल्याला हवेच्या माध्यमातून ऑक्सिजन देतो. त्याच पद्धतीने छोटे छोटे जे काही मुंग्या आहेत, मधमाशा आहेत, यासारख्या कीटकांना तो निवारा देतो या न देतोय. तो जो काही सनफ्लावरचा रोल आहे तो इतर जे काही अबायोटिक फॅक्टर्स आहेत किंवा बायोटिक फॅक्टर्स आहेत ते करू शकणार आहेत का, अर्थातच नाही. नाउ हियर वी हॅव गिव्हन द इंटरॅक्शन अमंग फॅक्टर्स ऑफ अन इकोसिस्टम, लेट्स सी. आता यामध्ये बघा बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स यांच्यामध्ये कसा संबंध आहे. तर जे अबायोटिक फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये न्यूट्रियंट आले वेगवेगळे, सोलार एनर्जी आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, नायट्रोजन आहे, वॉटर आहे, मिनरल्स आहे, बऱ्याचशा गोष्टी. मग आता याच्यामधले बरेचसे घटक हे आपल्याला फोटोसिंथेसिस साठी लागतात ज्याच्याद्वारे फूड प्रोडक्शन होतं. मग हे डायरेक्टली डिपेंडेंट आहेत, हे बायोटिक फॅक्टर्स डायरेक्टली अबायोटिक फॅक्टर्स वरचे डिपेंडेंट आहेत, मोस्टली प्लांट्स त्याला आपण प्रोड्युसर म्हणतो. मग जे काही अॅनिमल्स आहेत तर ते प्लांट्सला कन्झ्युम करतील ऍज अ फूड, त्यात या ओव्हरऑल इंटरॅक्शन मध्ये हीट बाहेर पडेल. मग बायोटिक फॅक्टर्स मध्ये परत प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कन्झ्युमर्स असतील जे की एकमेकांवरती अवलंबून असतील अन्नासाठी. मग काय होतं तर ते डेड होतात, डिकम्पोज होतात, मग त्यांच्यापासून खूप सारे मिनरल्स रिलीज होतात, हीट त्या ठिकाणी रिलीज होते, मग त्या डेड बॉडीचं डिकम्पोजिशन आपल्याला करावं लागतं आणि त्या ठिकाणी मायक्रोब्स किंवा डिकम्पोजर्स असतात. मग यांचं काम काय, तर ते डेड अँड डिकेइंग बॉडीपासून असणारे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक फॅक्टर मिळवणं. मग ते परत काय होतं तर या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये हीट खूप जास्त रिलीज झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि जे काही मिनरल्स आहेत डेड अँड डिकेइंग बॉडीपासून मिळणार आहे
तर ते मिनरल्स परत सॉइल मध्ये रिसायकल केले जातात आणि परत ही चेन हेच इंटरॅक्शन कंटिन्यू चालू राहतं. तो हे झालं आपलं इकोसिस्टीम मधलं इंटरॅक्शन दोन वेगवेगळ्या फॅक्टर्स मध्ये. आता आपण कॅन यू टेल या संदर्भात काही प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न, व्हॉट इज द रोल ऑफ द मायक्रोब्स इन अबो इंटरॅक्शन. त्याचं आपण एक इंटरॅक्शन पाहिलं, त्याच्यामध्ये मायक्रोब्सचा जो काही रोल आहे तो काय असणार आहे. तो मायक्रोब प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑफ डिकम्पोजर्स. कारण डिकम्पोजर्स नसते तर विचार करा आपल्या आजूबाजूला सर्वत्र घाणीचं साम्राज्य असलं असतं. सेकंडली, हाऊ डू प्रोड्युसर्स ऑपरेट अबायोटिक फॅक्टर्स. आता जे काही प्रोड्युसर्स आहेत तेच डायरेक्टली अबायोटिक फॅक्टर्स वरती डिपेंडेंट आहेत. मग ते अबायोटिक फॅक्टर्सला कशा पद्धतीने घेतात, तो ते त्याच्या त्यांच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये न घेता त्याच्या कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये घेत असावेत, किंवा मग बऱ्याचदा त्या ओरिजिनल फॉर्मचं कन्वर्जन करून ते घेत असावेत. त्यानंतर नेक्स्ट, फ्रॉम वेअर डू द कन्झ्युमर्स गेट देअर फूड. आता जे काही कन्झ्युमर्स आहेत तर त्यांना त्यांचं अन्न कुठून मिळतं, अर्थातच फ्रॉम प्रोड्युसर्स मीन फ्रॉम प्लांट्स. मोस्ट ऑफ द इकोसिस्टम आर कॉम्प्लेक्स अँड देर इज अ ट्रेमेंडस क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह व्हरायटी ऑफ स्पीसीज इन देम. तर बऱ्याच इकोसिस्टीम या गुंतागुंतीची जे खूप म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रचंड प्रमाणामध्ये चांगल्या प्रतीच्या वेगवेगळ्या प्रजाती सुद्धा आहेत. इन इकोसिस्टम्स ऑफ ट्रॉपिकल कंट्री लाईक इंडिया, फ्यू स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड एव्हरीवेअर इन लार्ज नंबर. तर भारतासारख्या ट्रॉपिकल प्रदेशामध्ये आपल्याला काही प्राण्याच्या प्रजाती प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. रिमेनिंग स्पीसीज ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स आर फाउंड इन अ स्मॉल नंबर, सम स्पीसीज आर व्हेरी फ्यू इन नंबर. उरलेल्या ज्या काही प्रजाती आहेत तर त्या संख्येने खूप कमी आढळतात, किंवा खूप कमी स्पीसीज त्या ठिकाणी, कमी नंबरच्या स्पीसीज सुद्धा त्या ठिकाणी आहेत. व्हरायटी ऑफ इकोसिस्टम इज फाउंड ऑन अर्थ. तर खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ इकोसिस्टम आपल्या पृथ्वीवरती अवेलेबल आहेत. त्या काम करतात, त्यांचं इंटरॅक्शन होतं बायोटिक आणि युबायोटिक फॅक्टर्स मध्ये. इच प्लेस हॅज अ डिफरंट इकोसिस्टीम. प्रत्येक ठिकाणची आपापली स्वतंत्र अशी इकोसिस्टीम असते. फॉर एक्झाम्पल, फॉरेस्ट, पॉन्ड, ओशियन, रिव्हर एक्सेट्रा. टाइप्स ऑफ इकोसिस्टीम आर फॉर्म अकॉर्डिंग टू साईज, प्लेस, क्लायमेट, टाइप्स ऑफ प्लांट्स अँड अनिमल्स. आता इकोसिस्टीमचे जे काही टाइप्स आहेत तर ते टाइप्स त्या इकोसिस्टीमच्या साईज वरून, त्यांच्या ठिकाणावरून, त्यांच्या क्लायमेट वरून, त्याचबरोबर प्लांट्स आणि अॅनिमल्स यांच्या टाइप्स वरून ते ठरवण्यात आले. मेनी टाइप्स ऑफ इकोसिस्टीम आर फाउंड इन बायोस्पियर. आपल्या या बायोस्पियर मध्ये खूप सारे वेगवेगळे इकोसिस्टम आपल्याला पाहायला मिळतील. स्पेसिफिक फंक्शन कंटिन्यू अकॉर्डिंग टू देअर एन्व्हायरमेंट. आता प्रत्येकाचा आपल्या या एन्व्हायरमेंटमध्ये, आपल्या या वातावरणामध्ये विशिष्ट रोल, विशिष्ट अशी भूमिका आहे. मग प्रत्येक जण त्यांची ती भूमिका चांगल्या पद्धतीनं काम करून पार पाडतं. तो दीज इकोसिस्टम्स लुक इंडिपेंडेंट अँड डिफरंट, दे आर लिंक टू इच अदर डायरेक्टली और इनडायरेक्टली. मग हे जे काही इकोसिस्टम्स आहेत तर या इकोसिस्टीम आपल्याला जरी दिसताना स्वतंत्र दिसत असतील तरी सुद्धा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे त्या एकमेकांना लिंक झालेल्या आहेत, जोडल्या गेलेल्या आहेत. Therefore, we cannot separate these small ecosystems from each other, but can classify them according to their function. म्हणूनच आपण या ज्या काही इकोसिस्टिम्स आहेत तर त्यांना आपण छोट्या छोट्या इकोसिस्टीम मध्ये एकमेकांपासून सेपरेट करू शकत नाही, किंवा त्यांचं वर्गीकरण आपण त्यांच्या कार्यावरून सुद्धा करू शकत नाही. आता लुकिंग बॅक म्हणजे थोडंसं इतिहासात डोकावताना, न्यू वर्ड्स आर क्रिएटेड विथ द डेव्हलपमेंट इन सायन्स. जसं जशी विज्ञानामध्ये प्रगती होत गेली तशी तशी नवीन नवीन शब्द विज्ञानामध्ये परिचित व्हायला लागले, ओळख व्हायला लागले. सेम इज द केस विथ द वर्ड इकोसिस्टीम. आणि असंच काहीतरी झालं इकोसिस्टीम या शब्दासोबत. हाऊ कॅन वी डिस्क्राईब द इंटर रिलेशनशिप बिटवीन फिजिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स इन वन वर्ड. तर आपण फिजिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर्सचे जे काही रिलेशनशिप आहे ते एका शब्दामध्ये कशा पद्धतीने डिस्क्राईब करू शकतो, मग त्यासाठी स्पेसिफिक शब्द असायला हवा. म्हणून इन 1930 दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड टू सायंटिस्ट रे क्लॅफम. रे क्लॅफम हे तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतील. तर हाच प्रश्न 1930 रे क्लॅफम या सायंटिस्टला विचारण्यात आला होता. इकोसिस्टीम वॉज हिज आन्सर.
इकोसिस्टीम हे त्यांचं उत्तर होतं. बट हिज कलीग एज ए टान्सले यूज दिस वर्ड इन 1935. बार्टिक कम्युनिटी इज अनदर नेम फॉर इकोसिस्टीम. पण जे काही एजेड टान्सले आहेत तर त्यांनी काय केलं, तर 1935 मध्ये इकोसिस्टीम हा शब्द वापरला आणि त्यामुळे पहिल्यांदा कोणी इंट्रोड्यूस करून दिले इकोसिस्टीम या शब्दाला, असा जर प्रश्न विचारण्यात आला तर तुम्ही त्या ठिकाणी काय सांगाल, मग एजेड टान्सले. तर या इकोसिस्टीमला दुसरं नाव आहे बार्टिक कम्युनिटी सुद्धा. तर हे नावं लक्षात ठेवा व्यवस्थित पद्धतीनं. आफ्टर दॅट जो काही रिमेनिंग पोर्शन असेल तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी त्या ओव्हरऑल सेशनमध्ये, हा ओव्हरऑल सेशन तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजला असावा आय होप सो, तरी सुद्धा या सेशनमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. अशाच पद्धतीनं आपल्या लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवरिया अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. आता या पुढील जो काही पार्ट आहे या चॅप्टरचा तो पाहण्यासाठी, आता या चॅप्टरचा एक्सरसाइज होता, पूर्वीचे चॅप्टर्स येतात, पुढील चॅप्टर्स, त्याचे एक्सरसाइजेसचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स सेमी एन इंग्लिश मीडियम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण या चॅप्टरच्या सेकंड पार्टमध्ये. तोपर्यंत बाय गाईड्स, टेक केअर.